नमस्कार मित्रांनो, मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, महाराष्ट्र पोस्टल सर्कलमधील माग मित्रांनो काही वॅकन्सी निघालेल्या होत्या मित्रांनो, मेलगार्ड, पोस्टमन आणि मल्टीटास्किंग स्टाफ या पदांसाठी। तर पोस्टमन आणि मेलगार्ड या पदांसाठीचे मित्रांनो ॲडमिट कार्ड हे आज लाईव्ह झालेले आहे आणि ते कशा प्रकारे डाउनलोड करायचे आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। गुगलवरती आल्याच्यानंतर इथे तुम्हाला टाईप करायचे DOPMAH20, त्यानंतर या पहिल्याच लिंकवरती मित्रांनो तुम्हाला क्लिक करायचे। त्यानंतर इथे बघू शकता अशा प्रकारचे काही तारखे आहेत, कोणत्या पेपर किती तारखेच्या मध्ये आहे तर इथे सर्व माहिती आहे। त्यानंतर इथे रजिस्टर्ड कॅन्डिडेट अशा प्रकारे ऑप्शन असेल तर याच्यावरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर इथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे, पासवर्ड इथे टाकायचा आहे मित्रांनो। रजिस्ट्रेशन नंबर जर तुमच्या ध्यानात नसेल किंवा तुम्ही विसरलेला असेल तर इथे फॉरगेट रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड जर तुमच्या ध्यानात नसेल तर फॉरगेट पासवर्ड याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचे। त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर पासवर्ड टाकल्यानंतर लॉग इनवरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर अशा प्रकारे हा तुम्ही लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येईल, तर इथे तुम्हाला डॅशबोर्ड तर याच्यावरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर ॲडमिट कार्ड डाउनलोड तर याच्यावरती क्लिक करायचे। त्यानंतर मित्रांनो ॲडमिट कार्ड डाउनलोड होईल, अशा प्रकारे ॲडमिट कार्ड डाउनलोड झालेले आहे मित्रांनो। तर अशा प्रकारे तुम्ही ॲडमिट कार्ड डाउनलोड करू शकता। आणि तुम्हाला जर मित्रांनो इन्स्ट्रक्शन बघायचे असेल ॲडमिट कार्डचे तर येथे ॲडमिट कार्ड इन्स्ट्रक्शन मराठी अशा प्रकारे आहे ऑप्शन, तर याच्यावरती क्लिक करून तुम्ही मराठीत इन्स्ट्रक्शन वाचू शकता। तर मित्रांनो हे नक्की तुम्ही इन्स्ट्रक्शन वाचून घ्या। मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।